स्वच्छ भारत राहावं म्हणून स्वच्छता अभियान देशामध्ये राबवले जात आहे, परंतु लोणीखुर्द या गावामध्ये रामप्रसाद निकस यांच्या घरासमोर ग्रामपंचायतीने नाल्या केल्या नसल्यामुळे शौचालयाच्या लेआउटचं पाणी रस्त्यावर येत आहे, त्यामुळे शेजाऱ्या पाजाऱ्यासोबत भांडण तंटे होत आहेत। म्हणून त्यांची मागणी आहे की ग्रामपंचायतीने आमच्या रोडवर नाल्या केल्या पाहिजेत। लोणीखुर्द हे गाव 700 ते 800 लोकसंख्येचं गाव आहे। त्या गावामध्ये रामप्रसाद निकस हे राहतात। त्यांचा व्यवसाय शेतमजुरी आहे। त्यांनी स्वतःच्या मजुरीतून शौचालयाचं काम केलेलं आहे। शासनाची योजना असताना सुद्धा त्यांना शौचालय मिळालं नाही। एक तर आमच्या गाव नाल्या नाहीत आणि बरोबर जर पाणी जर काढलं तर हे गावचे शेजारी हे आम्हाला बोलतात, झगडे करतात, म्हणून आम्ही आमचा खड्डा घेतलेला आहे। मग आता काय त्या खड्ड्यापासून काय त्रास? खड्डे जे आमचे जे शेजारी नाही रेखा प्रला ही आम्हाला झगडते बाबा, हे आमच्या बोरात पाणी जाते, असं होतंय तसं होतंय, अशा कोणत्याही कारणावर आमच्या रोज झगडे झाले। त्यांच्या दारासमोर दोन्ही बाजूला नाल्या नाही। लोणी गावामध्ये बाकीच्या रस्त्याने दोन्ही साईडला नाल्या आहे, परंतु त्या नाल्या ही केर कचऱ्यानं गच्च भरलेल्या आहेत, सांडपाणी रोडवरच जात आहे। मग बाकीच्या गल्लीमध्ये या गावात नाल्या झालेल्या आहेत का? हो, बाकीच्या या आमच्या मागच्या गल्लीला नाल्या झालेल्या आहेत, आमच्याच गल्लीत फक्त नाल्या नाही। आता किती वर्ष झाले शौचालय घेतलं तुम्ही? हो, 2-3 महिने झाले। शासनाच्या योजनेतून घेतले का? नाही नाही, शासन आम्ही घरून स्वतः केले। आमची मागणी एकच आहे की या गावला ग्रामपंचायत नाल्या करून द्या, रामप्रसाद निकस या कुटुंबाला न्याय मिळावा। त्यांची मागणी आहे आमच्या घरासमोर गटार योजनेतून नाली व्हावी, म्हणून रिसोड पंचायत समितीच्या BDO साहेबांना फोन करा। त्यांचा नंबर आहे 99-21-47-39-55। मी रोहिणी खंडारे, वाशिम, इंडिया अनहटसाठी।